नमस्कार, मी पूजा। माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी कमी साहित्यात चिवडा बनवणार आहोत आणि त्यापासून सुक्की भेळ कशी बनवायची हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला मी 5 ते 6 लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत। ते 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये नंतर आपल्याला 1 वाटी शेंगदाणे ॲड करायचे आहेत। शेंगदाणे पण आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत। बघा, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दाळवा टाकायचा आहे। बघा, 1 वाटी दाळवा घेतलेला आहे। प्रमाण मी 1 वाटीचंच घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। दाळवा पण आपल्याला 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे। प्रत्येक साहित्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटाचाच टायमिंग घ्यायचा आहे। त्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करूया। कढीपत्ता पण आपल्याला छान कडक होईपर्यंत फ्राय करायचा आहे। 2 ते 3 मिनटात कढीपत्ता पण कडक होतो, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीरने आपल्या चिवड्याला अजून टेस्ट छान येते, तुम्ही पाहू शकता। बघा, आपल्याला हे साहित्य सगळं 2 ते 3 मिनटाच्या फरकानेच आपल्याला परतवून घ्यायचं आहे। पूर्ण साहित्य आपलं छान फ्राय झालेलं आहे। आता आपण हे साईडला काढून घेऊया। बघा, एकदम मस्त आणि असा चमचमीत आपला हा चिवडा तयार होणार आहे। आणि नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बघा, इथं मी आता पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे। याच्यामध्येच आपण आता ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून किंवा अखंड पण ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। मी इथं न कट करताच ॲड केलेले आहेत। एकदम छान मनुके फुलल्यानंतर आपला चिवडा नरम पडत नाही। बघा, एकदम छान हे ड्रायफ्रूट्स पण आपले भाजून झालेले आहेत, फ्राय झालेले आहेत। आता हे आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि जे आपलं तेल राहिलेलं आहे त्यातच आपल्याला मसाला यूज करायचा आहे। मी इथे चिवडा मसाला वापरला आहे, तुम्ही घरीच्या साहित्याने। आता इथे बघा, थोडेसे मी जिरे ॲड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला हा चिवडा मसाला ॲड करायचा आहे। चिवडा मसाला ॲड करताना आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे, कारण तेल खूप गरम आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद ॲड करायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हळद कमी जास्त, तुम्हाला कलर जसा हवा आहे तसा करण्यासाठी तुम्ही ॲड करू शकता, तुम्ही पाहू शकता। बघा, आता हे छान परतून झालेलं आहे। आता इथे मी 1/2 किलो चुरमुरे घेतलेले आहेत, चुरमुरे मुरमुरे जे म्हणतात ते तुमच्या साईडमध्ये। आता हे छान मसाला आपल्याला याच्यामध्ये सगळा मिक्स करून घ्यायचा आहे, जो आपण परतून घेतलेला आहे तो। हा मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले आहेत लसूण, शेंगदाणे, दाळवा, हे सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ड्रायफ्रूट्स पण याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। बघा, एकदम छान प्रकारे हा मिक्स करून घ्यायचा आहे। घासल्यामुळे सुरुवातीला तुम्ही झाऱ्याने वगैरे मिक्स करू शकता, तुम्ही पाहू शकता। बघा, आणि मीठ पण ॲड करायचं आहे। मीठ जास्त ॲड करायची गरज लागत नाही, तुम्ही आधी टेस्ट करून पाहायचं आहे, कारण चिवडा मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायची गरज लागत नाही। जर तुम्हाला जास्त मीठ खायचं असेल तर तुम्ही वरतून ॲड करू शकता। बघा, इथे छान हाताने आपण मिक्स करून घेतो आहे। अशा प्रकारे एकदम छान असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। बघा, एकदम मस्त आणि कुरकुरीत चमचमीत तिखटाला पण एकदम छान झालेला आहे। बघा, एकदम मस्त असा हा आपला चिवडा रेडी आहे। त्याच्यापासून भेळ कशी बनवायची बघा। आपण हा एका डिशमध्ये काढून घेतला, थोडासा कांदा, टोमॅटो, काकडी, तुमच्याकडे तुम्हाला जे साहित्य आवडतं ते फक्त ॲड करायचं आहे। आणि लिंबू पण तुम्ही यूज करू शकता। बघा, आणि मिरचीसोबत टेस्टसाठी एकदम छान लागते। नक्की तुम्ही हा चिवडा ट्राय करून बघा। आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।